कंत्राटी कामगारांची सध्या पिळवणूक सुरू असून या कामगारांना न्याय देण्यासाठी आपण एक जनहित याचिका दाखल करणार आहोत अशी माहिती महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेचे नेते सचिन अहिर यांनी दिली. सचिन अहिर यांच्या महाराष्ट्र राज्य कामगार संघटनेला पनामा अर्थात विद्युत मेटॅलिक्स कंपनीतील कामगार संघटनेला न्यायालयानं अधिकृत संघटना म्हणून मान्यता दिली आहे. या निमित्तानं या कंपनीच्या नामफलकाचं कंपनीच्या आवारात अनावरण सचिन अहिर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. सचिन अहिर म्हणाले की सन 2003 पासून ही पनामा कंपनी टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अनेक अडचणी आल्या असल्या तरी आतापर्यंत आम्ही 2 करार केले आहेत, त्यामुळे कामगारांच्या हितासाठी कंपन्या चालू कशा राहतील यावरच आपला भर आहे. कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर ते म्हणाले की कंत्राटी कामगार पद्धतीनं कामगारांची पिळवणूक करण्यास मुभा देणारा 2 वर्षांचा कंत्राट निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे, त्या विरोधात आपण दिल्लीतही लढा उभारणार आहोत असं सांगितलं. दरम्यान जोपर्यंत मी आणि सचिन अहिर जिवंत आहोत तोपर्यंत आम्ही पनामा कंपनीच्या जमिनीचा एकही तुकडा विकू देणार नाही किंवा कंपनी बंद पडू देणार नाही असं प्रतिपादन आघाडीनं केलंय.